नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की माझ्याकडे कुठल्या कुठल्या नेपियरच्या व्हरायटी आहेत. कारण भरपूर शेतकरी बंधू ज्यावेळेस कॉल करतात, जे चॅनलवरती नवीन आहेत, ते की ताई तुमच्याकडे नेपियरच्या व्हरायटी कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये बेस्ट व्हरायटी कुठली आहे, आपण सहसा कुठली व्हरायटी लावायला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय खासियत आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे, त्याची कापणी कधी येते, लागण पद्धत कधी येते, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर सर्वप्रथम आपण बघूया 4G बुलेट सुपर नेपियरची माहिती. तर 4G बुलेट सुपर नेपियर ही थायलंडमधील एक नेपियरची व्हरायटी आहे. आता तुम्ही पाहिजे माझ्या पाठीमागं हा जो प्लॉट बघताय हा पूर्ण 4G बुलेट सुपर नेपियरचा प्लॉट आहे. तर याला कोणी बुलेट नेपियर, थायलंडचं नेपियर, 4G बुलेट सुपर नेपियर म्हणून पण ओळखतात, कुणी फक्त बिना काटेकूस नसलेलं नेपियर म्हणून पण ओळखतात. तर याची खासियत काय आहे, याची खासियत अशी आहे की याला अजिबात काटेकूस नसते, 12 महिने याला अजिबात काटेकूस येत नाही, एकदम हिरव्या रंगाचं आणि मऊ नेपियर आहे. हे खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे. याच्यामध्ये 12 ते 14% प्रोटीन आहे. तर याची लास्ट हाईट जर तुम्ही म्हणाल तर याची लास्ट हाईट जवळजवळ 20 ते 22 फुटापर्यंत जाते शेतकरी बंधूंनो. आता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल असेल याची हाईट जवळजवळ 15 फुटाच्याही पुढे गेलेली आहे. परंतु ज्या वेळेस तुम्हाला हे जनावरांसाठी चारा म्हणून वापरायचं आहे तर ते तुम्हाला इतकं हाईटचं होऊन नाही द्यायचे. मिनिमम ते 12 फुटाच्या आतच तुम्ही गाईंना ते चारलं पाहिजे. तर आता इथं माझ्या पाठीमागं प्लॉट बघितल्यानंतर तुम्ही विचार कराल, जर हे इतकं उंच झाल्यानंतर गाईंच्या खाण्याचं राहत नाही तर मी का बरं इतकं उंच केलं आहे. कारण हा प्लॉट इतकं वाढून द्यायचा असं आहे की आम्ही नेपियरचं जे बेणं आहे ते विक्री करतो आणि बेण्याची विक्री करण्यासाठी हा मी बेणे प्लॉट तयार केलेला आहे. तर तुम्हाला मी या बाजूला एक प्लॉट दाखवते, हा पण आपलाच आहे. तर हा गाईंना घालण्यासाठी चालू आहे सध्या. तर ह्या हाईटचं झाल्यानंतर म्हणजे मिनिमम 8 ते 9 फुटाच्या पुढे हाईट गेली की तुम्ही हे जनावरांना घालण्यासाठी चालू करू शकता. हेही 4G बुलेट सुपर नेपियर आहे. हे पा, या हाईटचं असताना तुम्ही ते जनावरांना घालून कापून घालायला चालू करायला पाहिजे. तर 4G बुलेट सुपर नेपियर याची लागण पद्धत जी आहे ती लागण करण्यासाठी सरी जी आहे ती कमीत कमी तुमची 3 फुटी पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 4 फूट पाडू शकता, 4.5 फुटही पाडू शकता, पण कमीत कमी सरी जी आहे ती 3 फूट पाडलेली पाहिजे. आणि दोन्ही स्टिक मधलं अंतर जे आहे ते आपल्याला 1.5 फूट ठेवायचं आहे, जेणे म्हणजेच त्याची लागण जी आहे ती आपल्याला 3/1.5 वरती करायची आहे, जेणेकरून त्याचा निघणारा फुटवाही चांगला निघतो. या ठिकाणी तुम्ही एक दोन बेटेड बघू शकता. हे पा, त्याला फुटवाही चांगल्या प्रकारे निघालेला आहे. दोन्ही स्टिक मधलं अंतर 1.5-1.5 फूट आपण ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3/1.5 वरती या नेपियरची लागण करायची आहे. तर आता आपण दुसरी व्हरायटी बघूया, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. ऑस्ट्रेलियन रेड नेपियर ही ऑस्ट्रेलियातील एक व्हरायटी आहे नेपियरची. तर हिची खासियत अशी आहे की हिचे पानं आणि कांडी पूर्णतः लाल रंगाची आहे. हे पा, जसं की आपण सुपर नेपियर बघितलं ते हिरव्या रंगाचं होतं, तर तसं हे पूर्ण लाल रंगाचं आहे. हे पा, याची कांडी पण लाल आहे आणि याचं पानं जे आहेत ते पण लाल रंगाचे आहेत. हे पा, अशा पद्धतीचे. तर याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते 15 ते 18% आहे. याच्यामध्ये शुगर देखील 12% आहे आणि याला बिटाचा आणि 86032 जो आहे त्याचा क्रॉस करून बनवलेला आहे. तर त्यामुळे याची कलर जो आहे तो पूर्णपणे लाल रंगाचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला जर सांगितलं की 4G बुलेट सुपर नेपियरमध्ये जी खासियत होती की त्याला अजिबात काटेकूस नाहीये, तर हे जे ऑस्ट्रेलियाची व्हरायटी आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, तर याला नॉर्मली कूस असते आणि उन्हाळ्यामध्ये हे कूस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवते. जसं की आता सध्या पावसाळा चालू आहे, थंडीचं वातावरण येईल, आता हिवाळा येईल, तर त्यावेळेस याचं कुशीचं प्रमाण जे आहे ते नॉर्मल असतं, म्हणजे मऊ असतात, ते दिसतात पण एवढे खास टोचत नाहीत. पण ज्यावेळेस उन्हाळा येतो, वातावरणातील उष्णता वाढते, जमिनीतलं पाणी कमी पडतं, तर त्यावेळेस याचे काटे जे आहेत ते तीव्र होतात आणि ते आपल्या अंगाला टोचतात. पण या काट्यांचा जनावरांवरती काहीही परिणाम होत नाही. उलट रेड नेपियर जर चालू झालं तर तुमचं दूध वाढतं गायांचं, त्याचबरोबर फॅट डिग्री वाढते. मी गायांचा उल्लेख करते, याचा अर्थ असं नाही की ते फक्त गायांना चालतं, ते म्हशींना देखील चालतं. कारण भरपूर शेतकरी बंधू कॉल केल्यानंतर विचारत असतात ते नेपियर म्हशींना चालेल का, तुम्ही नेहमीच गायांचा उल्लेख करत असतात, तर त्यामुळे ते प्रत्येक दुधाळू जनावरांना चालतं. तर ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची जी हाईट आहे ती जवळजवळ 15 फुटाच्या आसपास जाते. पण याचंही ते तसंच आहे, जसं की आपण 4G बुलेट सुपर नेपियरचं बघितलं की त्याची जी कापणी आहे ती आपल्याला 10 फुटाच्या झाल्यानंतर करायची आहे, तर त्याच पद्धतीने ऑस्ट्रेलियन रेड नेपियर देखील आपल्याला 10 फुटाचं झाल्यानंतर त्याची कटिंग चालू करायची आहे, जेणेकरून त्यातलं जे कंटेंट आहे ते आपल्या जनावरांना मिळून जाईल. तर 4G बुलेट सुपर नेपियरची जी फर्स्ट कटिंग आहे ती 3 महिन्यामध्ये येते आणि नंतरच्या ज्या कापण्या आहेत त्या रेग्युलरली 1.5 ते 2 महिन्यात येऊन जातात.
तर 4G बुलेटच्या तुलनेमध्ये ऑस्ट्रेलियन रेड नेपियर जे आहे त्याची कापणी थोडीशी लेट येते, म्हणजे पहिली कापणी जवळजवळ 4 महिने लागतात आणि त्यानंतरच्या कापण्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये येतात. ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची लागण करण्यासाठी सरी जी आहे ती कमीत कमी 3 फुटी पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही ती 3.5-4.5 फुटीही पाडू शकता. जसं की तुम्ही अंतर्माशागत कशाने करणार आहात त्यावरती तुमची सरी जी आहे ती अवलंबून आहे. आणि सरी पाडल्यानंतर त्याच्या दोन्ही स्टिकमधलं जे अंतर आहे ते आपल्याला 1.5 फूट ठेवायचं आहे. म्हणजेच 4G बुलेट सुपर नेपियरची जशी लागण पद्धत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ऑस्ट्रेलियन रेड नेपियर पण लावायचं आहे. तर आता आपण तिसरी व्हरायटी जी बघणार आहोत ती म्हणजे तैवान जॉईंट किंग. तैवान जॉईंट किंग बद्दल शेतकरी बंधूंमध्ये आपल्याला एक वेगळीच उत्सुकता बघायला मिळते, कारण जेव्हा कुणी कॉल करतं आणि तर त्यांना एकच प्रश्न असतो, ताई तुमच्याकडे तैवान जॉईंट किंग आहे का? तर हो, तैवान जॉईंट किंग आहे. तर मी तुम्हाला सगळ्यात आधी तैवान जॉईंट किंगची ओळख करून देते. हे तैवान जॉईंट किंग आहे, हिरव्या रंगाचं आहे, याला अजिबात काटाकूस नाही. जसं की मी तुम्हाला 4G बुलेट सुपर नेपियरचं आधी सगळ्यात एक नंबर आपण जो प्लॉट बघितला त्याच्या सारखंच सेम टू सेम हे आहे. याची हाईट जी आहे ती सेम टू सेम 4G बुलेट सुपर नेपियर इतकीच जाते. त्याचबरोबर जसं की 4G बुलेट सुपर नेपियरला कुठल्याही वातावरणामध्ये काटेकूस येत नाही, त्याचप्रमाणे तैवान जॉईंट किंगलाही कुठल्याही वातावरणामध्ये काटेकूस येत नाही. दोन्हींची हाईट सेम आहे, दोन्ही चवीलाही सेम टू सेम आहे. मला स्वतःला तर याच्यामध्ये काही फरक जाणवत नाही, परंतु शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की नाही नाही याच्यामध्ये फरक आहे. तर मी ज्यावेळेस शेतकरी बंधून याचं नेपियरचं बेनं देते तर मी त्यांना ही गोष्ट सांगून देत असते की 4G बुलेट सुपर नेपियर आणि तैवान जॉईंट किंग हे दोन्ही नेपियर मला तरी एकच वाटतात, दोन्हीमध्ये मला काही वेगळं आढळून येत नाही. तर तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळं वाटत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता आपण पुढची व्हरायटी बघू. तर आता आपण चौथी व्हरायटी बघणार आहोत नेपियरची, तर ती म्हणजे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर. इंडोनेशिया स्मार्ट नेपियर ही इंडोनेशियातील व्हरायटी आहे आणि याची खासियत अशी आहे की हे जे नेपियर आहे हे जास्तीत जास्त 5 ते 6 फुटापर्यंतच जातं. याचा जो फुटवा आहे तो इतर नेपियरच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त आहे. ह्या नेपियर इतका फुटवा कुठल्याच नेपियरला नाही. हे बघा, मी जर अजून थोडं मध्ये गेले ना तर तुम्हाला फक्त माझा मुंक दिसेल, बाकी काहीही दिसणार नाही. शिवाय मी सरीच्या मध्ये आहे, सरीच्या म्हणजे वरती आहे उभा. मी जर सरीत जर खाली उतरले असं हे पा तर मी दिसणार सुद्धा नाही. हे पा, याची हाईट ही जी आहे की याची जवळजवळ 6 ते 7 फुटापर्यंत लास्ट हाईट जाते आणि याला निघणारा जो फुटवा आहे तो जवळजवळ 100 ते 150 फुटवे याला निघतात. मी एकदा बाहेर येते. तर याला सगळ्यात जास्त पानं आहेत. आपण आतापर्यंत जी 3 व्हरायटीचे नेपियर बघितले तर त्याच्यामध्ये पानांचं प्रमाण थोडं नॉर्मल प्रमाणामध्ये कमी होतं, कारण त्याच्या फक्त शेंड्याला जसं की आपल्या ऊसाला जसा वाढा असतो त्याप्रमाणे त्याला फक्त वरतीच वाढायला हिरवे पानं होते. पण या ठिकाणी जर तुम्ही हे नेपियर जर बघितलं हे पा तर याला खालपासून पानं आहेत. हे पा, भरपूर पानांचं प्रमाण याला आहे. आणि हा खास शेळ्यांसाठी खास चारा आहे. हा शेळ्यांचा आवडीचा चारा म्हटलं तरी आपल्याला या ठिकाणी चालेल. याच्यामध्ये प्रोटीनचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 25 ते 30% प्रोटीन आहे. हे पा, आणि शेतकरी बंधूंनो अजून या नेपियरची म्हणजे इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची एक खासियत आहे ती म्हणजे असं की आपण याचं शेतामध्ये उभं साठवणूक हिरवा चारा म्हणून साठवून ठेवू शकतो. जवळजवळ 6 महिने जरी तुम्ही याला शेतामध्ये उभं ठेवलं तरी पण हा चारा हिरवागार राहतो, आतून तो काप सळत नाही आणि त्याचबरोबर कडकही होत नाही. त्याचं फक्त वरचं पाचट जे असतं ते नॉर्मली कडक होतं, पण त्यानंतरही आपण हे 6 महिने 7 महिने शेतात आहे असं उभा जरी प्लॉट ठेवला तरी 6 ते 7 महिन्यानंतर सर्व प्रकारची जनावरं याला खूप आवडीने खातात. शेतकरी बंधूंनो इंडोनेशिया स्मार्ट नेपियरला बाहुबली या नावाने देखील काही शेतकरी बंधू ओळखतात. तर आपण इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागण पद्धत या ठिकाणी बघूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही नेपियरची जर तुम्हाला लागण करायची असेल तर त्याची जी सरी आहे ती कमीत कमी 3 फुटी असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 3.5 फुटी पाडा, 4 फुटी पाडा, 4.5 फुटी पाडा. तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची सरी जर तुम्ही 3 फुटी पाडली असेल तर तुमचं दोन्ही स्टिकमधलं जे अंतर आहे ते आपल्याला पूर्णपणे 3 फुटाचं ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागण जी आहे ती 3x3 वरती करायची आहे, कारण इतर नेपियरच्या तुलनेमध्ये इंडोनेशिया स्मार्ट नेपियरला निघणारा जो फुटवा आहे तो भरपूर असतो. तर तुम्ही जर 3x3 वरती लागण जर केली तर त्याला फुटवे करायला जागा सापडते आणि तुमच्या नेपियरला फर्स्ट कटिंगलाच जवळजवळ 70-80 ते 100 फुटव्यांपर्यंत फुटवे निघतात. जसं जसं तुम्ही त्याची कटिंग करत जाता तसं तसं त्याची फुटवे जे आहेत ते वाढत जातात. तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची जी पहिली कटिंग आहे ती आपल्या मातीवरती आपण अवलंबून असते आणि आपण शेताची मशागत कशी केली आहे त्यावरती पण अवलंबून असते. तर पहिली काय बंधूंनो,
इंडोनेशिया स्मार्ट निपियर जी पहिली कटिंग आहे ती 3 ते 4 महिन्यामध्ये येऊन जाते. आता त्याची पहिली कटिंग जी आहे ती तुम्ही कुठल्या तुमच्या जनावरांसाठी कटिंग करताय त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही जर शेळी बकरीसाठी जर निपियर स्मार्ट निपियरची कटिंग करत असाल तर त्याची पहिली कापणी जी आहे ती 3 महिन्यात येते. आणि गायींसाठी म्हशींसाठी म्हणजे मोठ्या जनावरांसाठी जर ते कापत असाल तर त्याची पहिली कापणी जी आहे ती आपली 4 फुटामध्ये येऊन जाते. नंतर ज्या कापण्या आहेत त्या सरासरी 2 ते 2.5 महिन्यामध्ये येऊन जातात. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता आपण सर्व प्रकारच्या नेपियरची माहिती जी बघितली त्याच्यामध्ये किती किती प्रोटीन आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. परंतु ह्या नेपियरमधलं प्रोटीन जे आहे ते टिकवणं आपल्या हातामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं, तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की नेपियरचं जे आहे ते कुठल्याही प्रकारचं नेपियर असो, 4G बुलेट सुपर नेपियर असो, इंडोनेशिया स्मार्ट नेपियर असो, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर असो, तैवान जॉईंट किंग असो, तर ह्या सर्व नेपियरला प्रत्येकी 2 ते 3 कटिंग नंतर शेणखत घालणं फार गरजेचं आहे. आणि ते शेणखत जे आहे ते कुजलेलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही जर 2 कापण्या झाल्या आणि कुजलेलं शेणखत जर त्याला टाकलं तर त्याच्यानंतरचं येणारं जे नेपियर आहे म्हणजे त्याची निघणारा जो फुटवा आहे तो चांगला निघतो आणि तो भरीव असतो. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे टिकलेलं असतं. पण जर तुम्ही त्याला शेणखत टाकलंच नाही, दुसरे खतं टाकत राहिले सारखे, शेणखताचा अजिबातच वापर केला नाही, तर त्यातलं प्रोटीन जे आहे ते आपल्याला हळूहळू कमी झालेलं दिसतं, त्याची कांडी बारीक होते. तर ह्या सर्व गोष्टी जपण्यासाठी आपल्याला त्याला दर 2 कापणीला शेणखत टाकणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शक्य असल्यास दर कापणीला सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं आहे. तुम्ही जर नेपियरला सुपर फॉस्फेट जर टाकलं तर तुमच्या जनावरांच्या शरीरातील फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते टिकून राहतं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.